येडियुरप्पा वचनभ्रष्ट असून मराठा समाजाला धोका दिला. आगामी निवडणुकीत कर्नाटकातील 50 मतदारसंघात मराठा उमेदवार उभे करणार राज्याध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यांचे प्रतिपादन. चिकोडी येथे मराठा मेळावा संपन्न. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर 24 तासाच्या आत मराठा समाजाला 2A आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले BS येडियुरप्पा हे वचनभ्रष्ट आहेत. येडियुरप्पा यांनी मराठा समाजाला धोका दिल्याचा गंभीर आरोप कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा महासंघाचे राज्याध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यांनी केला. चिकोडी येथील टंग्यानकोडी येथे मराठा समाज मेळावा व क्षत्रिय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, राजकारण्यांना केवळ मराठा समाजाची मते हवी असून केवळ वापर करून घेण्याचे काम सुरू आहे. राज्यात 60 लाख मराठा बांधव असून विधानसभा निवडणुकीत 10% जागा देणे गरजेचे आहे. 2012 साली शंकरप्पा आयोगाने सरकारच्या सूचनेनुसार सर्व्हे करून मराठा समाजाला 2A प्रवर्गात अर्थात मागासवर्गीय यादीत समाविष्ट करण्याची शिफारस केली होती. याला आज 12 वर्ष लोटली पण अद्याप सरकारने मराठा समाजाला 2A प्रवर्गात समाविष्ट केलेला नाही. येडियुरप्पा यांनी दिलेले वचन पाळले नाहीत. नूतन मुख्यमंत्री बोम्माई यांची भेट घेतली असता ते म्हणतात इतर जातीचे लोक आरक्षणासाठी मागणी करतील. भाजप केवळ मतासाठी वापर करीत असून येणाऱ्या निवडणुकीत भाजपला विरोध करण्याची गरज आहे. आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास राज्यात 75 मतदारसंघात मराठा मतदार हे निर्णायक असून यातील 50 मतदारसंघात मराठा उमेदवार निवडणुकीत उभे करणार असल्याचा इशारा गायकवाड यांनी दिला. यावेळी कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा महासंघाच्या कार्यदर्शीपदी निवड झालेले नगरसेवक अनिल माने यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच चिकोडीचे उद्योजक पोपटलाल शहा यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष रामा माने, चिकोडी तालुका मराठा महासंघ समाजाचे अध्यक्ष ॲडव्होकेट BR यादव, जिल्हा पंचायत सदस्य तथा क्षत्रिय मराठा महासंघाच्या महिला विभागाच्या उपाध्यक्षा सौ सुमित्रा उगळे, जांबोटीच्या राणी सरकार सौ धनश्री सरदेसाई, बेळगावचे माजी आमदार मनोहर कडोलकर, राज्य उपाध्यक्ष भाऊसाहेब जाधव, मलिकवाडचे सरपंच बाळासाहेब पाटील, TS मोरे व इतरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नंदराजे निंबाळकर सरकार, उद्योजक पोपटलाल शहा, मोहन जाधव, चंद्रकांत काळे, वैभव कदम, चंद्रकांत चव्हाण, ॲडव्होकेट विनोद गोरे, युवराज शेंडुरे, बाळासाहेब शिंगटे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. ಮತ್ತೆ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದ ಆಯೋಗ ಶಿಫಾರಸು ಮಾಡಬೇಕು. ಅದನ್ನ ಸುಮಾರು 31/12/2012 ಶಂಕರಪ್ಪನವರ ಆಯೋಗದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಾಗ ಅವರ ಸ್ನೇಹಿತರು ಅವರು ಇಡೀ ರಾಜ್ಯವನ್ನು ಸುತ್ತಿಸಿ ಅವತ್ತು ಅವರು 31/12/2012 ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾಗಿದ್ದರು. ಅವರು ನಮ್ಮ ಸಮಾಜವನ್ನ ಶಿಫಾರಸು ಮಾಡಿದ್ರು ಅವ್ರು ಹಿಂದುಳಿದ ಸೇರಿಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಸುಮಾರು 10 ವರ್ಷ ಆದ್ರೂ ಇಂದು ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ 20 ವರ್ಷದ ಹೋರಾಟ ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಇದಕ್ಕೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ನಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರು ಹೇಳಿದಾಗೆ 24 ಗಂಟೆಯೊಳಗೆ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀರಂತ ಹೇಳಂತ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ವಚನ ಪ್ರಷ್ಟರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನನಗೆ ಅವ್ರಿಗೇನು ಬೇಕಾದ್ರೂ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಚಿಂತೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ನನ್ನ ಸಮಾಜ ಮುಖ್ಯ, ನನ್ನ ರಾಷ್ಟ್ರ ಮುಖ್ಯ, ನನ್ನ ಸಮಾಜ ಮುಖ್ಯ. ಇವತ್ತು ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನಮಗೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಅನ್ಯಾಯ ಮೋಸ ಮಾಡಿದಂತವ್ರು ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು. ಬಹಳ ನನಗೆ ನೋವಾಗುತ್ತೆ. 24 ಗಂಟೆ ಒಳಗಡೆ ನೋಡಿ ಇಲ್ಲ ಇದೆ, ಅವ್ರು ಭಾಷಣ ಮಾಡಿದ್ರು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಸಿಎಂ ಆದ್ರೆ ಮರಾಠ ಸಮಾಜ 2A ಸೇರ್ಪಡೆ. ನಾವು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ 24 ಗಂಟೆಗಳು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಒಂದು ಈಡೇರಿಲ್ಲ. ಅವರು ಇವತ್ತು ಮರಾಠ ಓಟ್ ಬೇಕು, ಮರಾಠ ಸಮಾಜದಿಂದ ಅಧಿಕಾರ ಬೇಕು. ಇವತ್ತು ನಮ್ಮನ್ನ ಯೂಸ್ ಅಂಡ್ ಥ್ರೋ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮನ್ನ ಬರೀ ಕೈ ಒರೆಸ್ಕೊಂಡು ಬಿಸಾಡುವಂತ ಇವತ್ತು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದಿರುವಂತ ಈ ರಾಜಕೀಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ನಾನು ಖಂಡಿಸ್ತೀನಿ. ನಾವು ಇನ್ನ ಮುಂದೆ ನಾವು ಅವರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡೋದಿಲ್ಲ, ಮರಾಠರು ಓಟು ಬೀಳೋದಿಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಆದ್ರೆ ಬೊಮ್ಮಾಯಿಯವರು ನಮಗೆ ಕರೆಸಿ ಇದೇ ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಕಾಳೆಯವರು ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ರು. 24 ತಿಂಗಳು ಮಾಡಿದಂತ ಈ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಅಧಿಕಾರದಿಂದ ಇಳಿದಾಗ ಬೊಮ್ಮಾಯಿಯವರಾದ್ರು ಬೊಮ್ಮಾಯಿಯವರ ಜೊತೆ ನಾವು 2 ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ಇದೇ ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಇದು ಬರಬೇಕು ಅಂತ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಮುಂದೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಅವರು ಮುಂದೆ ಕೂಡಿಸ್ಕೊಂಡು ನಾವು PGR ಸಿದ್ದೇವು ಸ್ವಾಮೀಜಿ ಎಲ್ಲ ಇದ್ವಿ. ಅವತ್ತು 2000 ಜನ ಸುಮಿತ್ರಗಳು ಎಲ್ಲ ಇದ್ರು. ಅವತ್ತು ಬೊಮ್ಮಾಯಿಯವರು 6 ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಈಡೇರಿಸಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರು. ಆದ್ರೆ 6 ತಿಂಗಳಾಯ್ತು,
आर तिंग इपत् आगस्ट एर सवि इपत् नमेंगे मत को आर तिंगे बेरे समाज कमे नमेल होराट निगम मंडली आगे अंद्रे नम क्षत्रीय मराठूट होराट आगे छत्रपति शिवाजी महाराज जयंती आगे अंद्रे सदानंद गौड़ अनंत कुमार हिड़ू नानो नावे होराटे छत्रपति शिवाजी महाराज इडी हल्ली हल्ली तालूका आगे अंद्रे सदानंद गौड़ मत अनंत कुमार नाव नान ज्ञापस बंधु अदे रीति नान बोमे टू एर छत्रपति शिवाजी महाराज अम्मयर फोटो हाँ नम समाज कई मुगे ना केकी इलाप नानती अड़चने नान नम कार्य भिन्नवे मन दयु नमेंगे इन तिंगी तुमकु या तुम रायभारिया बंदी बहुत बंदी नोड़ मन चुनाव मराठर बेसत्तर बीजेपी के वलू कड़े आता है मूरूवर लक्ष लीडिंग सुरेश अंगड़ी श्रीमति केवल मूर् सवि ओटल ऐद लक्ष मत मराठर मराठर ओट हाक अदे विधान परिषत् चुनाव कपटल के सोल्स मराठर ओट हाक हाड़ी श्रीनिवास पांडे गेल मराठर ओट बीजेपी अगे कांग्रेस हाकद मुंबर चुनाव इे रीति इवर बीजेपी के ऐन पाप यडियूरप्पनवर नान प्रचार सभे हमबिट्रे इडी कर्ण सत्ट्रे 130 सीट गेलती अंतर मराठर 75 क्षेत्र मराठर डिसाइडिंग फैक्ट 75 क्षेत्र मराठर यार वोट हाँ गेल्तर इवत गणेश हुक्केरी शशिकला जोल्ले उमेश कत्ती श्रीमंत पाटील अथवा नम इडी बेळगाम जिले कड़े अनिल बेनके इबूद महान व्यक्ति मराठ ओट ज्ञापक इटको ज्ञापक इटक मराठर ओट बे मराठर के समुदाय के सहाय निम जो इतनी इला नानीन नमर बेड़े नम मकल भविष्य नान यार ऐन तक नान प्रति क्षेत्र सभे हाकु जन सीर क्षेत्र लीडर तयारीन यार बेनारे नन समाज मुख्य राष्ट्र मुख्य समाज मूलक बंद तायी अंत बंद नूर जन के विषय तल्सो अल्ल बंद मीटिंग सेरदी इवत नम समाज वो नम समाज के अन्याय आगता है सुमार ये स्वतंत्र बंदा ना गुलामर आगदी राज्य आड़ मराठ समाज गुलामर ना भिक्ष नावत भिक्षितर दान धर्म देश रक्षण देश रक्षण मराठ योधर यहा जाति मत नोड़ नम भारत देश रक्षण अंत कुटुबद सत्तर कुटुब अन्याय आगे सीबे परहार्थी वी समाज कटद्रे इवत समाज प्रतिनिधि शासक मंत्री निम हूक बरतर इवत ना बरबाद्रे नाचे बरबाद्रे निम प्रकाश हुक्केरी अड्डा बंत कार ना अड्डा बंद अड्डा बंद का याके मराठ समाज दूर अंतर हिड़ बंद नान चिखोड़ी क्षेत्र बहुत वाले केस समाज मकल के समाज महिगे समाज आगे दयु बंद मत मग गणेश हुक्केरी विधानसभा पॉइंट रईज माँ समाज ऐन बेड़े अद्वान आगे थ्रीबींद टू आगे थ्रीबींद टू आगे ना कुछ मकुल भविष्य उज्जवल आगते मार्क्स तेत मग आगे मेडिकल सीट इंजीनियर सीट अदे टू एल मग हद्न मार्क्स ग्रेस बरते बंद मेडिकल सीट ईएस आगे ईपीएस आगे यार ईएस यार ईपीएस यार केएस अर्थ मे जीजा माता शिवाजी महाराज बेसी सामंत कुटुबद बंद शिवाजी महाराज महाराज अन्सक्रम कष्ट बिंदर
ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಗುಂಪುಗಳನ್ನ ಮಾಡಿ ಮಾಡಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ಈ ತರ ಗುಂಪು ಕಟ್ಟಿ ಸಮಾಜವನ್ನು ಒಗ್ಗಟ್ಟು ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಎಷ್ಟು 400 ಸಂಸ್ಥಾನಗಳಂತ ಇದ್ದಂತ ಒಂದು ಮರಾಠ ಸಂಸ್ಥಾನಗಳು ಇವತ್ತು ಒಂದೇ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಅಂತ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅವ್ರ ಕೊಡುಗೆ ಏನು? ಅವ್ರು ನಮ್ಮ ಏನು ಕಾರಣ ಬಂದು ಇವರ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಅಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ ರೈಲಲ್ಲಿ ಬಂದ್ವಿ, ಇಲ್ಲಿಗೆ ಸುಮಾರು 700 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಕೇವಲ 8 ಅವರಲ್ಲಿ ಬಂದ್ವಿ. ಪೂನಾಯಿಂದ ಶಿವಾಜಿ ಮಾರ್ಗ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಸುಮಾರು 1 ತಿಂಗಳು ಬೇಕಾಗಿದ್ದು ಕುದುರೆ ಮೇಲೆ ಬರಬೇಕಾದ್ರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಯಾವುದೇ ಫೆಸಿಲಿಟಿ ಇರಲಿಲ್ಲ, ಇವಾಗ ನಮ್ಮ ದೇವರು ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಇದನ್ನ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಮುಂದಿನ ಭವಿಷ್ಯಕ್ಕಾಗಿ ನಾವು 3ವಿಯಿಂದ 2ಎ ಆಗಬೇಕು. ಏನ್ ಕಡಲ್ಕರ್ ಹೇಳಿದ್ರು, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಬೇಕು, ಬಾಳಸಾಹೇಬ್ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಬೇಕು. ಇದು ಬಿಡಿ, ಲೀಡರ್ಗಳು ನಮಗೆ ಬೇಕು. ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲೂ ನಮ್ಮ ಮರಾಠ ಮುಖಂಡರು ಬೇಕು. ನಾವು ಎಲ್ಲೂ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಕ್ ಹೋಗಿಲ್ಲ. ದಾವಣಗೆರೆಯಿಂದ ಈ ಭಾಗದಿಂದ ದಾವಣಗೆರೆಯಿಂದ ನಿಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಈ ಕಡೆ ಯಾಕೆ ನಾವು ಅಥಡಿ ಈ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಅಂದ್ರೆ ಮರಾಠ ಸಮಾಜ ಇರೋದು ಜಾಸ್ತಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ. ನಿಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 15 ಲಕ್ಷ ಮರಾಠ ವೋಟರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಜನಸಂಖ್ಯೆಲ್ಲ ವೋಟರ್ಸ್. ಯಾರು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು ಓಟು? ಒಂದು MP ಏನಾದ್ರೂ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಮಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಾ? ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವರಾಗ್ಲಿ BJP ಅವರಾಗ್ಲಿ ಅಥವಾ ಎಷ್ಟು ಜನ MLA ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ? ಆದ್ರೆ ಮರಾಠ ಇಂದ ಗೆದ್ದಂತ ಕೆಲವು ನಾಯಕರುಗಳು ಮರಾಠ ಬಗ್ಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆದ್ರೆ ಅವರಿಗೆ ವಿಷಯ ಸರಿಯಾಗಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಏನು ಸಮಾಜದ ಬೇಡಿಕೆಗಳು? ಮರಾಠ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಸಿಗಬೇಕಾದ ಬೇಡಿಕೆ 20 ವರ್ಷದ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾವ್ರೆ, ಅದಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇದಾಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಬೇಕು. ಇವಾಗ ಇದೇ ಬೆಳಗಾವಿ ಡಿಸೆಂಬರ್ ನಡೆದ ವಿಧಾನಸಭಾ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದೆ, ನೀವೆಲ್ಲ ಸುಮಿತ್ರ ಅವರುಗಳು ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಆ ಬೆಳಗಾವಿ ವಿಧಾನಸಭಾ ಸುವರ್ಣ ಸೌಧದಲ್ಲಿ ನಾವು ಸುಮಾರು 2000 ಜನ ಬಾಳಸಾಹೇಬರು 10 ಗಾಡಿ ಜನ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ರು. ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿದ್ಮೇಲೆ ಕೋಟಾ ಶ್ರೀನಿವಾಸ ಪೂಜಾರಿ ಬಂದು ಏನಂದ್ರು ಅವತ್ತು, ಸರ್ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಪಕ್ಷಗಳ ಪರವಾಗಿ ನಾನು ಬಂದಿದ್ದೀನಿ, ನಿಮ್ಮ ಏನ್ ಬೇಡಿಕೆ ಇದೆ? ಒಂದು ಆರಕ್ಷಣ ಸೇರಿಸುವಂತದ್ದು, ಮತ್ತೆ ಇದಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಏನ್ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು ಅದನ್ನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಹೇಳಿದರೆ ಈ ವಿಧಾನಸಭಾ ಅಧಿವೇಶನದ ಒಳಗೆ ನಾವು ಮಾಡಿಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಎಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ರು? ಡಿಸೆಂಬರ್ ಅಲ್ಲಿ ಹೇಳದಂತ ಮಾತು ಇವತ್ತು ಮೇ ಇದೇ ಕಾಲ ಕಳೀತಾ ಇದ್ರೆ ಇದರಿಂದ 6 ತಿಂಗಳು ಚುನಾವಣೆ ಬರುತ್ತೆ. ಮತ್ತೆ ಯಾವ ಸರ್ಕಾರ ಬರುತ್ತೋ, ಶಿವಶಿವಪಾಟಿ ಸರ್ಕಾರ ಬರುತ್ತೋ ಏನಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಈಗ ನಾವು ಕಷ್ಟ ಆಗಿದ್ದು ನಾನು ನಿಮ್ ಕೈ ಬುದ್ಧಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀನಿ, ಕಾಲಿ ಬುದ್ಧಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀನಿ. ನಾವೆಲ್ಲ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಇವತ್ತಿಂದಲೇ ಪ್ರತಿಜ್ಞೆ ಮಾಡಿ ಹೋರಾಟ ಮನೆ ಮನೆಯಿಂದ ಹೋರಾಟ ಆಗ್ಬೇಕು. ಮನೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎದ್ದೋಡ್ಬೇಕು, ತಾಯಂದ್ರು ಎಲ್ಲರೂ ಹೋಗಿ ಕುತ್ಕೋಬೇಕು. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಮನೆ ಮುಂದೆ ಕುತ್ಕೋಬೇಕು, ಇಲ್ಲ ಬೆಂಗಳೂರು ಫ್ರೀಡಂ ಪಾರ್ಕ್ ಕುತ್ಕೋಬೇಕು, ಇಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಕಚೇರಿಗಳ ಮನೆ ಕುತ್ಕೊಂಡು ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕು. ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಈಡೇರಿಸ್ತೀರೋ ಇಲ್ಲೋ, ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮುಂಬರುವ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ 75 ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಡಿಸೈಡಿಂಗ್ ಫ್ಯಾಕ್ಟರ್, ನಾವು ಯಾರು ಓಟಲ್ಲಿ ಗೆಲ್ತಾ ಇದ್ರೆ ಅಂತ ಕಡೆ 50 ಕಡೆ ನಾವು ವಿಧಾನಸಭಾ ಮರಾಠ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಗಳು ಹಾಕ್ತೀವಿ. ಧೈರ್ಯ ಇದೆಯಾ ನಿಮಗೆ? ಯಾರು ನಿಂತ್ಕೊಳ್ತೀರಾ? ಖರ್ಚು ಮಾಡಬೇಡಿ ಅತಿಗೆ ಮರಾಠ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್. ಕಾಗವಾಡ ಈಗಾಗಲೇ ಶ್ರೀಮಂತ ಪಾಟೀಲ್ ಇದ್ದಾರೆ, ಚಿಕ್ಕೋಡಿಗೆ ಮರಾಠ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್, ನಿಪ್ಪಾಡಿಗೆ ಮರಾಠ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್. ಬೈಕೊಳ್ಳಿ ಬಿಡ್ರಿ, ಗೆದ್ದವರು ಗೆದ್ದವ್ರಿಗೆ ತಿರುಗಾ ಪತ್ರಿ ಆಗಬೇಕು, ತಿರುಗಾ ಶಾಸಕರು ಆಗಬೇಕು ಅಂತಿದೆ. ನಾವ್ಯಾವಾಗ ಆಗೋದು? ನಾವ್ಯಾವಾಗ MLAಗಳಾಗೋದು? ನಾವ್ಯಾವಾಗ ನಮ್ಮ ಸಮಾಜವನ್ನು ಕಟ್ಟೋದು? ಯಾವಾಗ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯವನ್ನು ನಾವು ಅವ್ರನ್ನ ಉಜ್ವಲ ಮಾಡೋದು? ನಾವು ಬರೀ ಗುಲಾಮರಾಗಿ ಅವ್ರ ಮನೆ ಪಾತ್ರ ತೊಳ್ಕೊಂಡು ಗುಡಿಸ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯ ಏನು? ಈ ದೇಶವನ್ನು ಆಳದಂತ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಸಂತತಿ ನಾವು. ನಾವು ರಾಜರಾಗಿ ಬಾಳ್ಬೇಕೆ ಹೊರತು ಗುಲಾಮರಾಗಿ ಬಾಳಬಾರ್ದು. ನಾವು ಸಹ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಹತ್ರ ಕತ್ತಿ ಹಿಡಿಬೇಕು. पण आमची येणारी जी पिढी आमच्या पावलावर चालणार आहे त्यांना आपण काय तर आदर्श घालून द्यायला पाहिजे. गेली 400 वर्ष आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत आलोय, पण त्यांचे आदर्श त्यांचे जे गुण आहेत ते आपण अजून काय घेतलेलं नाही. नाम ओढणं दाढी राखण्यामध्ये छत्रपती शिवरायांचे आदर्श घेणे नाही थोडं वाईट वाटू दे, पण प्रत्यक्षात सध्या परिस्थिती काय ती तुम्ही समजून घ्या. प्रत्येक ठिकाणी आपला मराठा समाज उद्योगधंद्याच्या बाबतीत कमी आहे, शिक्षणाच्या बाबतीत कमी आहे, कुठल्याही बाबतीत जर बघायला गेला आर्थिक परिस्थितीचा फारच कमी आहे. तर ही बाजू कशी भक्कम करता येईल, आपल्या मुलाबाळांना कसं उभा करता येईल, आपल्या तरुण पिढीला कसं उभा करता येईल, याच्याकडे जर आपण लक्ष नाही दिलं तर आपण भक्कम पायावर उभा राहू शकणार नाही. आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. येणाऱ्या पुढच्या काळात प्रत्येक ठिकाणी आपण एक आपला सदस्य उभा करणं गरजेचं आहे. म्हणजे ग्रामपंचायत असू दे, तालुका पंचायत असू दे, जिल्हा पंचायत असू दे, पुढे आमदारकी असू दे, MP असू दे, कुठल्याही क्षेत्रात आपलं मराठाचं स्थान, आपल्या समाजाचं स्थान तिथं राहावं यासाठी तुम्ही सगळ्यांनी जर आत्मीय देणार, तळमळीने जर तुम्ही राहला तर ते कुठेही तुमच्या यश तुमच्यापासून बाजूला जाणार नाही.
पेपर मध्ये वाचला असणार, मंत्री स्थान काढून घेतले, परत मंत्री स्थान नाही दिले। परवा आथरी मध्ये जे काही कार्यक्रम झाला त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पेपर मध्ये टायटल आलं मराठा जनांगके नाव कन्नड ग्रंथो सिद्ध माडि तोरिसबेकु अथवा सरकारके मनवोलिसबेकु। ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರ ಹೇಳಿಕೆ ಅಥವಾ ತಿಳುವಳಿಕೆ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಟೈಟಲ್ ಬಂತು। ಮೀ ಏಕ ಪ್ರಶ್ನೆ ವಿಚಾರತೊ ಜೆ ಕಾ ಹಾಯ ಹಾ ಸರ್ಕಾರ ಕಿವಾ ಜೋ ಪಣ ಪಕ್ಷ ಪಕ್ಷಾಚೆ ವಿಷಯ ನೈ ಮೀ ಸಮಾಜಾಚೆ ವಿಷಯ ಮಧ್ಯೆ ಬೋಲಾಯ ಲಾಗಲೋಯ। ಶ್ರೀಮಂತ ಪಟ್ಲಾನ ಬಿಜೆಪಿ ಘೇತಾನ ಹೆ ಶಬ್ದ ಬೋಲಾಯ ಪಾಹಿಜೆ ಹೋತೆ। तुम्ही पहिला कर्नाटकचे हाय किंवा कन्नडिक हाय हे तुम्ही सिद्ध करून दाखवा, मग आमच्या सरकारमध्ये तुम्हाला घेतो। त्यावेळेला नाही श्रीमंत पाटील या पक्षात आमचं गव्हर्नमेंट करायचं आहे, घ्या मंत्री स्थान। मंत्री झाले चार पाच महिन्यात सात आठ महिन्यात काढून पण टाकले। आम्ही कर्नाटक विरोधी किंवा कन्नड विरोधी नाही आहे, आम्ही ह्याच मातीत जन्मलो, ह्याच मातीत मरणार आहे, ह्याच मातीतलं पाणी पितो, ह्याच मातीतलंच उगवलेलं आम्ही खातो। आम्ही कन्नड विरोधी हा काळा टिकला आमच्या कपाळावर लावू नका, ही विनंती। सर हळ्ळी हळ्ळी ओळग नम जनगणति केलसवन्न माडता इद्देवि, कनिष्ठ इल्ल अंद्र ओंद 30 40 हळ्ळी ओळग ಎಷ್ಟು ನಮ್ಮ ಮನಿ ಇದಾವ ಆ ಊರಾಗ, ಎಷ್ಟು ನಮ್ಮ ಸದಸ್ಯರು ಇದಾರ, ಎಷ್ಟು ಮಹಿಳೆಯರು ಇದಾರ, ಯಾರು ಎಜುಕೇಟೆಡ್ ಇದಾರ, ಯಾರು ಅನ್ ಎಜುಕೇಟೆಡ್ ಇದಾರ, ಆಕ್ಷನ್ ಫಿಗರ್ಸ್ ನಮ್ಮ ಈ ಸಂಘಟನೆ ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಾ ಸಂಘಟನೆ ಕಡೆ ಅದ। ನಾ ಇದು ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂದ್ರೆ, ನಾವು ಕಳೆದ ಒಂದು 5-6 ವರ್ಷದಿಂದ ಇದನ್ನ ನಾವು ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ। ಈ 2016 ಒಳಗ ಏಕ್ ಮರಾಠ ಲಾಕ್ ಮರಾಠ ತಯನ ಒಂದು ಈದ್ ಎದ್ದಿತ್ತು, ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಸಾಕಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಈ ಮರಾಠಿ ಸಮಾಜದ ಏನು ನಾವು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ನಾವು ಎಲ್ಲಿ ಕಡಿಮಿದ್ದೀವಿ ಅದರ ಬಗ್ಗೆ, ಮತ್ತು ಮೊದಲು ಈ ಮೊದಲು ಮರಾಠ ಸಮಾಜ ಯಾರು ಗಣನೆಗೆ ತಗೊಳ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ, ಮರಾಠ ಈ ಭಾಗದ ಮರಾಠಿಯರಿಗೆ ಯಾವ ಪಕ್ಷದವರು ಗಣನೆಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ। ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರು ಮರಾಠಿ ಸಮಾಜದ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ತಗೋರಿ, ನಾನು ನಿಮ್ ಕಡೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನಿಮ್ಗೆ ಭೇಟಿ ಆಗ್ಬೇಕಾಗಿದ್ದಿ, ನನಗ ಈ ಕೆಲವು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಾವು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದೀವಿ ಅಂತ ಎಂಎಲ್ಎ ಹೇಳ್ತೀನಿ। ಮತ್ತೆ ಈ ನೆಗೆಟಿವ್ ಥಿಂಕಿಂಗ್ ಕೆಲವೊಂದು ಮಂದಿ ಈಗ ನಾವು ಮಾತಾಡಿದೀವಿ, ನಾವು ಹೇಳಂಗಿಲ್ಲ, ನಮ್ಮಲ್ಲೇ ಸಂಘಟನೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ, ನಾವು ಒಂದು ಆಗಂಗಿಲ್ಲ, ನಾವು ಒಂದು ಕೂಡ ಆಗಿಲ್ಲ, ನಮ್ಗೆ ಏನ್ ತಕ್ಕತ್ತಿಲ್ಲ, ನಮ್ ಕಡೆ ನಮ್ ಕೈಲಿ ಏನು ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಪಂಕ್ತಿ ಒಳಗೆ ನಾವು ಸೇರಂಗಿಲ್ಲ। ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದ ಪಾಸಿಟಿವಿಟಿ ಮಾಡಬೇಕು, ಎಲ್ಲಾರ ವಿಷಯ ಪಾಸಿಟಿವ್ ವಿಷಯ ಚರ್ಚೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ಆಗ್ತೈತಿ। ಯಾರ ಕಡೆ ನಮ್ಮ ಒಂದೆರಡು ಕಡೆ ಹೆತ್ತ ಕಡೆ ಇತ್ತಂದ್ರ ನಮ್ಮ ಸಹಕಾರಿ ಕಡೆ ಕೆಲವೊಂದು ಗುಣಗಳು ಕಡಿಮೆ ಇರ್ಬೋದು, ಮತ್ತೊಂದು ಸಹಕಾರಿ ಕಡೆ ಮತ್ತೊಂದು ಎರಡು ಗುಣಗಳು ಹೆಚ್ಚಿರ್ಬೋದು, ಆ ಗುಣದ ಕಡೆ ಗಮನ ನಾವು ಹಾರಿಸಿದೆ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ಹೆಂಗ ಮಜಬೂತ್ ಆಗ್ತೈತಿ ಇತರ ಕಡೆ ನೋಡುವ ನಮ್ಮ ಎಲ್ಲರದ್ದು ಜವಾಬ್ದಾರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನನಗೆ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅನುವು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ರಿಂದ ನಿಮ್ಮ ಸಂಯೋಜಕರಿಗೆ ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳಿ ನಾನು 2 ಮಾಸ ಮುಗಿಸ್ತೇನೆ। ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ। ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಾಗ ಯಾವಾಗ ಕನ್ನಡ ಮರಾಠಿ ಜಗಳ ಆಗ್ತಾವು ಅವಾಗ ಎಲ್ಲ ಮರಾಠಿಗೆ ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ನೀವು ಕನ್ನಡ ವಿರೋಧಿ ದೇವರತ್ತ
ना ऐन महाराष्ट्र एकीकरण समिति अद्रेलू नम सेस बेड्र नमेलून महाराष्ट्र बेद बेल ना हुटदे साहेब इले नमेल सीधु किलो जन राजण संबंध मातर एस्ट वर्ष नडसकोत बंद नम्बे अड़चन खरे हर ब्यारे मंदी हानिया कर्नाटक राज्यदी नम टेस्ट नोड़ा नोड़ा नम्बर बाला साहब पटील आ रीति नम प्रसंग दयवू सर अल निपेक्षा अपने दुर्गुण अभ्यास करा अपने मध्य जी दुर्गुण है अपने मध्य जी कमतरता है सग्या गोषी का अभ्यास अपन अजु ही दशेत आहोत कुछ जागीरदार माधे पाटिल इनामदार सरकार देशमुख कड़ा डोक सही जमीनी वहां जमीनी आया आज का दिवस उद्या दिवस विचार करना की वे आए कारण आज देवाड़ तो दुसर स्थान कोणाला मिलते का फक्त पैशाला कोपरलाल साहब तुम्हें मान्य कराए देवाड़ दुसर स्थान अजुन 100 कोस दूर आहोत अपना नहीं है मगाशी सांगितलं ते मला मनापासून पटलं बरं का कोणीतरी सांगितलं की कोणाचंही भांडण असो कुठल्याही समाजाचं भांडण असो त्या भांडणाशी आपल्या समाजाच्या कुठल्याही माणसाचा कसलाही सूत्रां संबंध नसतो पण दुर्दैवाने भांडायला मात्र दोन्ही बाजूला टोकाला आपलीच माणसं असतात हे कुठेतरी बंद करूया जी भांडणाने असतात ना ते आपल्या घरात निवांत जेवायला बसलेले असतात आणि आपण मात्र डोकी फोडून आपण कुठल्या तरी कचिरच्या दारात कुठला तरी आमदार खासदाराला हातापाय धरतोय आमची पोर तेवढी बाहेर काढा हे फक्त वैयक्तिक किंवा गाव पातळीवरच्या भांडण तुम्ही कुठलंही भांडण काढून बघा तुमच्या गावातलं मला माहित असलेलं कुठलंही भांडण काढून बघा त्याच्या तळाशी हीच मानसिकता आहे कारण पूर्वी कधीतरी म्हणायचे ते मराठ्याच्या बाबतीत एक वाक्य होतं कुठे मोडेल पण वाकणार नाही हे असं ठोकून 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 आमच्या डोक्यात इतकं खोल रुचलंय नाही ते विसरा त्यावेळेचा काळ होता पण आज त्याच्यामध्ये मी एक ऍड करतोय तुटेल मोडेल पण वाकणार नाही हे जाईन असं नाही तुटेल मोडेल पण वाकणार नाही आणि मोडल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आज आपली झालेली आहे हे तुमच्या कोणाच्या लक्षात येत नाहीये आपण मोडायची नाही आहेत आपल्याला काय माहिती काय अरे हे कोण लागून गेले ते इथं बेंगलोरमध्ये ते आले तिथे आपली होऊन दादू साहेब आले दुगळे मागून तिकडून कारगिर आले ही म्हणजे काय आम्ही काय कमी आहे अरे आम्ही काय कमी आहे म्हणण्यापेक्षा तुमच्याकडे काय आहे ते परीक्षण करा ना तुमच्याकडे काय आहे आपल्याला कुणाची ऐकायची कुणाची कधी गरज वाटली नाही आपण कुणाला कमी म्हणून म्हणते आपण ऐकायला शिकलो नाही आपण पुढे जायचं नेत्यानं पुढे जायचं धडकायचं डोकं फुटू दे त्याची भीत तुटू दे थोडस माघारी घ्यायला शिकूया ना थोडीशी तडजोड करूया थोडं कुठेतरी आपण एकमेकाला समजून घेऊया आणि कुठेतरी तुम्ही समजून घेतला तडजोड केला ना तर कुठेतरी आपल्याला चांगले दिवस येतील मुख्यमंत्रीवर्गीय पीजीआर शिंदेवर नावेल मराठा ऐन वेदिके मेले अवरेलू सेरी 250 ಕೋಟಿಯನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಅವರಲ್ಲಿ ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ನಾವು ಆ ಮನವಿಗೆ ಅವರು ಸ್ಪಂದಿಸಿ ನಾನು ಹಂತ ಹಂತವಾಗಿ ನಾನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟರು ಆದ್ರೆ ಈಗ 50 ಕೋಟಿನ ಆಕ್ಷನ್ ಪ್ಲಾನ್ ಇನ್ನ ತಯಾರು ಮಾಡಿಲ್ಲ ಅದು ಹಂಗೆ ಆಯ್ತು ಇನ್ನು ಇವರು 11-10 ತಿಂಗಳಿಗಾಗಿ 200 ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟು ಅದರ ಆಕ್ಷನ್ ಪ್ಲಾನ್ ಆಗಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಬಾಂಧವರಿಗೆ ಯಾರು ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ದುರ್ಬಲರದಾರೋ ಯಾರ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೋ ಯಾರು ಕೃಷಿಕರದಾರೋ ಅವರಿಗೆ ಇದು ಸಿಗೋದು ಯಾವಾಗ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಸಭೆಯೊಳಗ ನಾನು ಈ ಸಭೆ ಮುಖಾಂತರ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಕ್ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀನಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ 50 ಕೋಟಿ ಆಕ್ಷನ್ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡ್ರಿ 200 ಕೋಟಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ರಿ ಮತ್ತು ಥರ್ಡ್ ವೇದಿಂದ 2 ವೇಕ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಶಂಕರಪ್ಪ ಅವರ ಆಯೋಗದಿಂದ ಶಿಫಾರಸ್ ಆಗಿ ಶಿಫಾರಸ್ ಆದಂತರ ಕೊಡಾಕೆಲ್ಲಿ ಇವ್ರಿಗೆ ತೊಂದರೆ ಐತಿ ಕೊಡಬೇಕು ಮತ್ತು ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಧಿಗೆ ನಾವು 5 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಬೇಡಿಕೆ ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಅದನ್ನು ಸಹಿತ ನಾನು ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಸಿಎಂ ಅವರ ಬಾಯಿ ಮಾತಿಗೆ ಒಪ್ಪಿಕೊಂಡ್ರೆ ಆದರೆ ಯಾವುದೂ ಆದೇಶ ಇಲ್ಲ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದನ ನಮ್ಮ ಕಾಗವಾಡ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ನಮ್ಮ ಸಮಾಜದವರಾದಂತ ಮಾಜಿ ಸಚಿವರು ಹಾಗೂ ಅಲ್ಲಿ ಕಾಗವಾಡ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಾದಂತಹ ಶ್ರೀಮಂತ ಅಧ್ಯಯ ಪಾಟೀಲ್ರವರನ್ನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಿಂದ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಿಸಿ ಮತ್ತೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದಿಂದ ಆರಿಸಿ ಬಂದ್ರು ಅವರು ಯಡಿಯೂರಪ್ಪರ ಕಾಲದೊಳಗ 89 ತಿಂಗಳ ಸಚಿವರಾಗಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಖಾತೆ ಕೊಟ್ಟರು ಜವಳಿ ಮತ್ತು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಅದರೊಳಗ ಖಾತೆ ಕೊಟ್ಟರು ಆ ಖಾತೆ ಕೊಟ್ಟಂತ ಸಂದರ್ಭದೊಳಗ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದೊಳಗೆ ಇರತಕ್ಕಂತ ಜೈನ ಸಮುದಾಯ ಹಾಗೂ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದವರಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಅನುದಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಈ ಹಿಂದೆ ಯಾರು ಯಾವ ಸಚಿವ ಅಷ್ಟು ಅನುದಾನ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅಷ್ಟು ಅನುದಾನ ಕೊಟ್ಟು ಅವ್ರ ಕೈಲಿಂದ ಏನು ಆ ಇಲಾಖೆಗೆ ಇತ್ತು ಮಾಡ್ರಿ
ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಇನ್ನು ಮುಂದಿಂದ ಏನ್ ಎಕ್ಸ್ಪಾನ್ಷನ್ ಮಾಡೋದ್ರ ತುರ್ತ ಒಂದು ಏಳೆಂಟು ದಿನದಾಗೈತಿ ಅವ್ರನ್ನ ವಿಸ್ತರಣೆ ಒಳಗ ಸಚಿವ ಸಂಪುಟಕ್ಕೆ ಸೇರ್ಕೊಳ್ತಾರೋ ಇಲ್ಲೋ ಸೇರ್ಸ್ಕೊತಾರೋ ಇಲ್ಲೋ ಅದನ್ನ ಕಾದು ನೋಡಕತ್ತೀವಿ ನಾವು. ಅಕಸ್ಮಾತ್ ಅವ್ರನ್ನ ಸೇರ್ಸ್ಕೊಳ್ಳೋದೇ ಇದ್ದಲ್ಲಿ ನಾವೇನ್ ಅಧ್ಯಕ್ಷರ ನಾವೊಂದು ತೀರ್ಮಾನಕ್ಕೆ ಬಂದಿದೀವಿ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದೊಳಗ ಈ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷವನ್ನ ಅವರು ಶ್ರೀಮಂತ ಪಟ್ಟಲೇ ಇರಬಹುದು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದೊಳಗೆ, ಆದ್ರೆ ನಾವು ಏನೇನು ಮಾಡಬೇಕಾಗೈತಿ, ಯಾವ್ಯಾವ ಪಕ್ಷದವರು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟರು ಅಲ್ಲಿ ಆರಿಸ್ತರೋದು, ಕೊಡದೇ ಇದ್ದಲ್ಲಿ ಕೆಡವಿ ತೋರಿಸೋದು. ಈಗ ನೀ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅಲೆ ಬರೋಬರ್ ಚೋವೀಸ್ ತಾಸಾಚ್ಯಾ ಆತ್ ಮರಾಠಾ ಆರಕ್ಷಣ ಆಮ್ಹೀ ಸಾಲ್ವ್ ಕರ್ತೋ ಮ್ಹಣ ಸಾಂಗಿತ್ಲೆ ಹೋತೆ. ಪಣ ಯಡಿಯೂರಪ್ಪಂತ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಕಾರ್ಯಕಾಲ ಈಗಿಲ್ಲ, ಮೀ ಪರ್ವಾ ರಾಜ್ಯ ಪ್ರಭಾರಿ ಅರ್ಜುನ್ ಸಿಂಗ್ ಆಲೆ ಹೋತೆ ಯಾ ಕಾರ್ಯಕರಣಿ ಮೀಟಿಂಗ್ ಮಧ್ಯೆ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ನಾ ವಿಚಾರಲೋ, ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಸಮೋರತ್ ಬಸ್ಲೆ ಹೋತೆ. ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಜಿ ನಾ ವಿಚಾರಲೋ ಕಿ ಆಪಣ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಲೆ ಬರೋಬರ್ ಚೋವೀಸ್ ತಾಸಾಚ್ಯಾ ಆತ್ ಥ್ರೀ ಬಿ ಪಾಸೂನ್ ಟೂ ಎ ಕರ್ತೋ ಮ್ಹಣ ಮರಾಠಾ ಸಮಾಜಾಲ ಆಪಣ ವಚನ ದಿಲ್ಲ ಹೋತಾ ತೆ ವಚನ ಕೂಡ ಗೆಲ್ಲ ಮ್ಹಣ ಸಾಂಗಿತ್ಲ. ಸಮೋರತ್ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಹೋತೆ ಮಾನ ಹಲವಲೆ ತನಿ ಉತ್ತರ ದಿಲ್ಲೆ ನಾಯ್ तर हे मराठा आरक्षण जो पर्यंत आपल्या समाजात पूर्ण होत नाही तो पर्यंत आम्ही मागे हटायचं नाहीये. हा मुद्दा फार महत्वाचा आहे, कारण मेडिकल सीट झाल्या, इंजिनिअरिंग सीट झाल्या, आपल्याला जे ग्रेस मार्क जे वाढून मिळायचे आहेत ते आपल्या समाजाच्या विद्यार्थ्यांना आणि कार्यकर्त्यांना मिळत नाही आहेत आणि त्याच्यामुळे आपला समाज पाठीमागे राहिलेला आहे. दुसरं सन्माननीय बोम्माई साहेबांनी सुवर्ण सौध समोर संगोळी रायण्णाचा पुतळा आणि कित्तूर चन्नम्माचा पुतळा बसवतो म्हणून त्यांनी अनाउन्समेंट केले. बेळगावमध्ये आम्हाला त्याच्याबद्दल विरोध नाहीये, त्यांचा सन्मान करूया, पण एवढे युग पुरुष एवढे छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्यांना विसर का पडला? याच्यामध्ये तुमच्यात आणि आमच्यात काहीतरी कमीपणा आहे म्हणून त्यांनी विसरले. परवा एअरपोर्टला आणि त्या कार्यकर्णी मीटिंग मध्ये मी ठणकावून सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुवर्ण सौध मध्ये समोर बसलाच पाहिजे, त्यांचाही बसवा, पण छत्रपती शिवाजी महाराजला विसरून चालणार. त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन जवळही शिवाजी महाराजचा पुतळा बसला पाहिजे. त्यांनी होकार दिले, नोट करून घेतलेले आहेत, आता त्याची पूर्तता केव्हा करतात ते आम्हाला पाहायचं. अटकेपार झेंडा लावलेला आम्ही, आज अशी परिस्थिती आली की एवढ्याशा हॉलमध्ये बसून आम्ही कसं एकत्र यायला पाहिजे आणि आमचा समाज कसा हे करायला पाहिजे, तर आमच्या पावलावर पाऊल ठेवून सगळे पुढे गेले आणि आम्ही पाठीमागे राहिलेलो आहोत, त्यामुळे आम्ही कसं पुढे जायला पाहिजे हे खरोखर चिंतन करण्याची गोष्ट आहे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे. एवढ्याशा आम्ही आहेत. तर समाजामध्ये दोन घटक असतात साहेब, एक असतो की अतिशय गरीब आणि सगळ्यांनी लथाडलेला, कुठल्याही परिस्थितीत पुढे जायला पाहिजे आपण आणि मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे, प्रॉपर्टी केली पाहिजे, आपली उन्नती झाली पाहिजे, देशाच्या पातळीवर आपलं नाव झालं पाहिजे, आणि दुसरा समाज असतो आहे बापाचं असं म्हणणारा. आमची परिस्थिती तशी झाली की आहे बापाचं असं म्हणणारा आमचा समाज झालेला आहे, कारण 400-500 वर्षापूर्वी जिकडं वावर बघेल तिकडं नजर पोचेल तिकडं आमच्या शेती असायच्या, नजर पोचत नव्हती एवढ्या शेती असायच्या आमच्या, त्याचे तुकडे पडले गेले. आजही आमची मुलं अजूनही रक्तात येत आहे की मी मराठा, रक्तात हे असायलाच पाहिजे की फक्त मी मराठा म्हणून चालणार आहे का? काय ही परिस्थिती बदलली पाहिजे. आई वडिलांना पण काही वाटत नाहीये, 30-35 वर्षाची मुलं तरणी बांड मुलं अशीच फिरत आहेत, काहीतरी करायला पाहिजे. सगळे व्यवसाय सगळे जण करतात, आमची पोरं काय करत नाही झाले? तर ह्याच्यासाठी आम्ही संघटित होणं, आम्ही एकत्र येणं खरोखर काळाची गरज आहे. मला कुठलंही मी इथं ह्या स्टेजवरून साहेबांना आवाहन करते, कुठलीही जबाबदारी, तुमच्या पदाची जबाबदारी नको, पण आमच्या मुलांना पुढे आणण्यासाठी गावोगावी फिरायला लागू दे, आपण ते केलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वांनी खरोखर एकत्र येणं गरजेचं आहे. मगाशी त्या नगरसेवक बोलले की आम्ही कर्नाटकच्या आहोत ना, आम्हाला दुजाभावानं बघितलं जात आहे. तुम्ही लक्षात घ्या, जी राजधानी आहे ना
तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पिताश्री शहाजी महाराजांनी ती राजधानी वसवलेली आहे बेंगलोर. अर्ध आयुष्य त्यांचं बेंगलोर मध्ये गेलं. बेंगलोर जे आज आहे ते फक्त शहाजी महाराजांच्यामुळे आहे. ही इतिहास ही आठवण करून द्या सरकारला. जी कर्नाटक मध्ये कुठपर्यंत आम्ही होतो, तंजावर पर्यंत आम्ही मराठे होतो, सरकारला आठवण करून द्या. 60-70 लाख आम्ही मराठे असून सुद्धा आम्ही पिछडलेले आहोत, मागासलेले आहोत. आम्हाला पण आमचा ज्या पद्धतीनं उपयोग मगाशी साहेब तुम्ही सांगितला ते खरोखर आमचा उपयोग करून घेतला जाते. आम्ही ठरवायला पाहिजे की आमचा उपयोग करून द्यायचा की नाही द्यायचा, हे आम्ही पण ठरवलं पाहिजे. त्या स्टेजच्या निमित्ताने मी इथं आलेली आहे. मी एकच गोष्ट सांगते तुम्हाला जाता जाता, की गेली 14 वर्ष मी ऍक्टिव्ह सोशल वर्क करते, पॉलिटिक्स मध्ये नाही. मी संपूर्ण खानापूर तालुका 300 गावं वाड्या वस्त्यातून रात्रंदिवस फिरत असते, 24 तास लिटरली फिरत असते. नंदीकर दादा तुम्हाला सांगतील. तर खेड्यापाड्यातल्या आमच्या मराठी बांधव पूर्ण 80% मराठी आहे हा तिथं खानापूरमध्ये. 20% कन्नड आहे, त्यात पण मराठी भाषिक कन्नड आहे, सॉरी कन्नड भाषिक मराठा लोक आहेत. तर ह्या लोकांना छोट्या छोट्या कामात मदत करण्याचं काम मी करत असते.